नागपुर में दिल दहलाने वाली घटना शुक्रवार को घटी। MIDC पुलिस स्टेशन की क्षेत्र इंदिरा माता नगर CRPF निवासी राज पांडे उम्र 15 नामक मासूम बच्चे का अपहरण आजाद नगर ग्राउंड से क्रिकेट खेलने के बहाने हुड़केश्वर क्षेत्र ले जाकर क्रूर हत्या करने की सनसनी खबर सामने आने से फिर नागपुर में कुछ हत्याकांड की याद दोहराई गयी। उनका शव रात को हुड़केश्वर खुर्द के पास कुएं की तरफ मिला। आरोपी सूरज शाहू उम्र 30 वर्ष को सोनेगांव पुलिस स्टेशन के DB पथक ने वर्धा रोड बोरखेड़ी टोल नाका के सामने धर दबोचा। आखिर मासूम की हत्या क्यों की, यह सवाल है। आरोपी ने मासूम को किडनैप कर मृतक की मां को फोन कर बोला कि आपने अपनी जेठ के गला काट कर मुझे व्हाट्सएप करे, यदि नहीं किया तो तुम्हारे बेटे का गला काट दूंगा, यह जानकारी मिली। अब मासूम की हत्या का कारण क्या है अभी तक पता नहीं चल पाया। MIDC पुलिस में हत्या का मामला दर्ज किया गया। ये काल कोई मुलाला बिनमुगा गाडीवर बसून आरोपीने हुड़केश्वर पुलिस स्टेशनात हुड़केश्वर चिकना रोडवर घेऊन जाऊन त्याच्या डोक्यामध्ये दगड मारून तसेच सर्जिकल ब्लेडचा वापर करून त्याचा खून केलेला आहे। त्याची मागणी ही होती की त्याच्या काकांचं मित्र तोडून व्हॉट्सअपवर त्याचा फोटो पाठवावा आणि याच्यामध्ये तो आरोपी आपल्याला मिळालेला आहे। पुढील तपास सुरू आहे। सर कसं काय नेमकं प्रकरण काय आहे, का म्हणून ही घटना झालेली आहे? त्यामुळे तपास चालू आहे। किडनॅप म्हणण्यापेक्षा त्याला क्रिकेट खेळायला जायचे सांगून ते घेऊन गेलेले होते। MIDC हद्दीतील काल झालेली घटना, त्यामध्ये आरोपी नाम सूरज शाहू 20 वर्षाचा असून त्याने एका 15 वर्षाचा अल्पवयीन मुलाला फूस लावून क्रिकेट खेळण्याचा उद्देशाने घेऊन गेलेला होता आणि त्याला नेताच त्यांनी हुडकेश्वर खुद इथे एका विहिरीमध्ये त्याची हत्या करून त्याचा गळा कापून त्याची हत्या करण्यात आलेली आहे। आरोपींचा पोलिसांनी तपास घेतला असता कळलं आहे की त्याच तपासादरम्यान आरोपीचा मृतकाचा आईला फोन केलेला होता व तुझा जेठ मनोज पांडे यांचा मला गळा कापून फोटो व्हॉट्सअपवरती पाठवावा, अन्यथा मी तुमच्या मुलाला मारून टाकेल अशी धमकी या प्रकारे देण्यात आली होती। त्वरित आई वडिलांनी पोलीस ठाणा गाठला MIDC आणि त्यानंतर पोलिसांचा त्वरित MIDC पोलीस स्टेशनतील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला व आरोपी सूरज शाहू याला अटक करण्यात आली। BCN न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।